राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या शहरात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात, त्यामुळे पक्षात नवीन अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळतील अशी कार्यकर्त्यांना उत्सुकता होती। पक्षाने अंतर्गत निवडणुका जाहीर करून 8 दिवस झाले तरी अद्याप निवडीची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं लवकरात लवकर नवीन शहर अध्यक्ष आणि नवीन पदाधिकारी नेमावेत, अन्यथा अन्य पक्षातून राष्ट्रवादीत येणारे कार्यकर्ते वेगळा निर्णय घेऊन महाविकास आघाडीतील अन्य पक्षात प्रवेश करू शकतात, तसं झाल्यास राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळं शहरात लवकरात लवकर नवीन पदाधिकारी नेमल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास शहरात चांगली बळकटी मिळू शकेल आणि पक्षातील कार्यकर्त्यांना देखील बूस्टर डोस मिळून ते मोठ्या जोमानं काम करू शकतात असा सूर ऐकिवात येतोय। दरम्यान शहर अध्यक्षपदासाठी सुधीर खरटमल, बिज्जू प्रधाने, माजी महापौर ॲडव्होकेट इवन बेरिया यांची नावं चर्चेत आहेत। सुधीर खरटमल हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, तर बिज्जू प्रधाने यांनी भाजपमध्ये असताना संघटनात्मक काम केलंय, बूथ यंत्रणा राबवली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फायदा होऊ शकतो असं पक्षश्रेष्ठीनं वाटतं। त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावं लागणार आहे। तर पक्षश्रेष्ठींनी लवकरात लवकर शहरासाठी नवा अध्यक्ष नेमावा अशी कार्यकर्त्यांमधून मागणी जोर धरते आहे।